नमस्कार, तिचा जागरण मध्ये आपले स्वागत आहे. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने फावड्याने फ्लॉवर उद्ध्वस्त केल्यानंतर त्या शेतकऱ्याला मुंबईत बोलावून शिवसेनेने 1 लाख रुपयांची मदत केली. मात्र शेजारच्या शिरोळ तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यातीलही अनेक गावात शेतकरी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवत आहेत, जनावरे सोडून देऊन पीक नष्ट करत आहेत, कारण शेतीमालाला त्यांचा भावच नाही. बघा याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. फ्लॉवर टोमॅटोसह शिरोळा तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या भाजीपालांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील नांदणी, कोथळी सह आदी भागातील शेतकरी फ्लॉवरच्या उभ्या पिकात रोटर चालवत आहेत, तर टोमॅटो पिकात जनावरे सोडल्याचं विदारक चित्र दिसत आहे. याकडे शासन लक्ष देणार का असा सवाल संतप्त शेतकरी वर्गातून केला जातोय. शिरोळ तालुक्यातील शेतकरी उत्पादित मालाला योग्य हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी हताश झालाय. भाजीपालाचं उत्पादन खर्चही निघत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशा सोडून दिल्या, तर काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचं चित्र आहे. बाजारात आवक वाढल्यानं कर्नाटकातून येणाऱ्या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचं सांगण्यात येतं. शिरोळ तालुक्यातील नांदणी, कुरुंदवाड, कोथळी, दानोळी, पिंपरी या भागात फ्लॉवर व टोमॅटो, वांगी, दोडका, कारलं सह अन्य भाजीपालाचे उत्पादन हे शेतकरी घेतात. यंदाही फ्लॉवर टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली होती, मात्र त्याला बाजारपेठेत कवडी मोल किमतीनं फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालाय. सध्या नांदणी परिसरातील शेतकरी चक्क फ्लॉवरच्या उभ्या पिकात रोटावेटर मारतायत, तर काही शेतकरी भाजीपाला नाश करण्याच्या स्थितीत आहेत. फ्लॉवरला 1 रुपया तर 1.5 रुपये गड्डा बाजारात किंमत आहे, तर टोमॅटोला 2 रुपये आणि 3 रुपये किमतीने विकावं लागतोय अशी वेळ आमच्यावर आल्याचं मत अनिल खंजिरे या अशा संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. फ्लॉवर पिकात रोटवेटर मारताना व टोमॅटोमध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्यानं खर्च शेतकरी हे कष्ट मातीमोल झालेल्या परिस्थितीत शिरोळ तालुक्यात दिसत आहे. तोडणी व वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर बसलाय. सध्या कोबीला दर नसल्यानं कोबी नेण्यास वाहतूकदार तयार नाहीये, त्यामुळे शेतकरी तोडून ठेवलेल्या कोबीचा ढीक शेतकरी मारून ठेवलाय. कोणीतरी याला नेईल का अशी आशा धरून बसल्याची परिस्थिती शेत शिवारात दिसते. अचानक बाजारपेठेत भाजीपालाचा आवक वाढला, यामुळे दर पडले. ऊस पिकांचं कारखान्यांना नोंदी असल्यानं त्याचा हिशोब शेतकऱ्यांना लागतो. मात्र भाजीपाला किती शेतकऱ्यांनी उत्पादन घेणार आहेत, कोणकोणत्या भाजीपाल्याचं किती बिया शेतकरी नेले आहेत याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर बाजारपेठेत एकाच भाजीची आवक वाढणार नाही. सध्या माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड कोणत्या प्रकारचे व किती करणार आहात याचं एक ॲप तयार करा अशी मागणी शेतकरी या निमित्तानं करत आहेत. सध्या शेतकरी हैराण म्हणला आहे, याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सागर शंभू शेट यांनी दिले. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू असं म्हणतंय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाला कवडी मोलानं विकला जातोय. हेच काही अच्छे दिन असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.